नमस्कार, मी तेजरा डी के टी डी के चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण कन्याकुमारीमधील घटना पाहणार होतो. आता कन्याकुमारीमध्ये एक रामा वर्मा चिराई नावाचा एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये एक कुटुंब वास्तव्याला आहे. आता त्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत, तर आई वडील आहेत आणि त्यांना एक मुलगी आहे, ती एकुलती एकच आहे. मग ती मुलगी दिसायलाही सुंदर आहे, शिक्षणातही खूप चांगली आहे, हुशार आहे. मग आता तिचं शिक्षण कुठलं चालू आहे, तर तिने बी एमध्ये इंग्लिश लिटरेचरमध्ये पदवी संपादन केलेली आहे आणि ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ती होती तिथं तिचा चौथा क्रमांकही आलेला आहे. मग ती डबल एम एही करत आहे. मग आता तिचे आईवडील खूप सुखी आहेत, समाधानी आहेत, तिच्यावरही खूप खुश आहेत. मग आता त्यांना एक चिंता सुरू झालेली आहे. आता कुठली चिंता आहे ती, तर आता त्यांना ह्या मुलीचं लग्न करायचं आहे, कारण तिचं शिक्षणही पूर्ण होत आलेलं आहे आणि तिचं वयही आता वाढत चाललेलं आहे. जवळजवळ तिचं वय आता 23 आहे. मग त्यांना वाटतं की आता आपली मुलगी म्हणजे मुलीचं लग्न झालं पाहिजे, एका चांगल्या मुलाबरोबर आमच्या नजरेसमोर तिची सुखा समाधानाने जीवन जगली पाहिजे असं त्यांना कुठेतरी वाटत असतं. म्हणून ते काय करतात, तर आता वर संशोधन करायला सुरू करतात, मुलगा शोधायला सुरू करतात. मग आता त्यांना एक मुलगा भेटतोय, म्हणजे एक मुलगा सांगूनही येतो. आता तो मुलगा काय करत असतो, तर इंडियन आर्मीमध्ये तो एका चांगल्या हुद्द्यावर असतो, चांगला पगारपाणी असतो, चांगला हतकोर मुलगा असतो, त्याच्या घरचेही सुशिक्षित असतात, हेही सुशिक्षित आहेत. आता यांचं सर्व काय म्हणजे जमून आलेलं असतं. मुलीला मुलगाही आवडतो आणि मुलाला मुलगीही आवडते. मग आता यांच्या लग्नाच्या बोलचाली वगैरे सुरू झालेल्या असतात. त्याच दरम्यान मग आता ह्या ग्रीष्माचे आईवडील काय करतात, त्या ग्रीष्माची जी कुंडली आहे ती त्यांच्या पंडितला दाखवतात. आता पंडितला दाखवल्यानंतर कुंडली पंडित काय म्हणतो, हे बघा म्हणतो, सर्व काय व्यवस्थित आहे, पण एकच वाईट बातमी आहे. तर ते काळजीत पडतात, विचारतात काय वाईट बातमी आहे, म्हणजे काय झालेलं काय आहे. त्या ग्रीष्मालाही खूप चिंता लागते, तेही म्हणते की पंडितजी काय झालेलं आहे, कुठली वाईट बातमी आहे. तर मग ते सांगतात की ते म्हणतात हिचं जर पहिलं लग्न झालं तर त्या पहिल्या लग्नानंतर काय होईल, हिचा जो नवरा आहे तो काही महिन्यांमध्येच मरून जाईल. मग आता हे कळल्यानंतर ती ग्रीष्मा ही खूप टेन्शनमध्ये येते, तिच्या आईवडीलही टेन्शनमध्ये येतात की आपल्या मुलीचं कसं होणार असं जर होत असेल तर. आणि त्या ग्रीष्मा जी आहे ती तर म्हणजे अंडर डिप्रेशनमध्ये जाते, तिला काही सुचतच नाही की आपल्या आयुष्यामध्ये असं कसं काय घडणार आहे किंवा आपला नवरा कसा काय मरू शकतो आणि आपलं पुढं कसं काय होईल, आपल्या आयुष्याचं काय होईल, असं कुठंतरी तिला आता भीती सतावत असते. मग आता ते काय करतात, त्या पंडितला काही उपाय विचारतात की याच्यावर काही उपाय, काही तोडगा नाही का म्हणून. मग तो जो पंडित आहे तो काय सांगतो, याच्यावर एक तोडगा आहे काय, तर पहिलं लग्न झालं तरच तिचा नवरा मरेल काही महिन्यांमध्ये, आणि त्याच्यानंतर दुसरं लग्न जर झालं तर तिचं अख्खं जीवन खूप सुखात समाधानाने जाईल, तिच्या नवऱ्यालाही काय होणार नाही, तिलाही काय होणार नाही. मग आता हे ऐकल्यानंतर त्याच्या आईवडिलालाही कुठंतरी ठीक काय वाटतं आणि त्या ग्रीष्मालाही कुठंतरी चला काहीतरी तोडगा निघाला ना असं तिलाही कुठंतरी वाटतं. ती काय विचार करते, मग आता बघूया पुढं काहीतरी, म्हणजे याच्यामधून आपण पर्याय शोधू, काहीतरी करता येईल असं तिला कुठंतरी वाटतं. आता बघा ही जी बाजू, आता ही पूर्ण तिच्या घडामोडीची एक बाजू झाली. आता दुसरी बाजू काय, तर आता ती जी ग्रीष्मा आहे तिचा एक मित्र आहे, त्याचं नाव काय आहे, तर शेरॉन राज. मग आता तिचा मित्र आहे म्हटल्यानंतर तो तिच्या घरी येणं जाणं, तिचे आईवडीलही त्याला ओळखत असतात. मग आता ही जी ग्रीष्मा आहे तिलाही ह्या शेरॉन राजचे आईवडील ओळखत असतात, एकमेकाच्या घरी जाणं येणं देवाणघेवाणं असं काय ह्यांचं सुरू असतं, कारण चांगले मित्र आहेत म्हणून. मग आता पुढं चालून काय होत असतं की आता ती ग्रीष्मा काय करत असते, ज्यावेळेस तो शेरॉन राज तिच्या घरी येईल त्याला एक ज्यूस प्यायला देत असते, कसलं तर आयुर्वेदिक ज्यूस. मग तो शेरॉनही पित असतो. आता तो पिल्यानंतर त्याला ते ज्यूस खूप कडू लागतं आणि कडू लागल्यानंतर त्याला काही वेळातच उलट्या होणे किंवा मळमळ होणे, चक्कर येणे अशा काही गोष्टी होत असतात. मग ती काय करत असतात त्याच्यावर उपाय म्हणून, त्याला आंब्याचा ज्यूस देणं किंवा सफरचंदचा ज्यूस देणं असं काही करत असते. मग आता ह्या गोष्टी ज्यावेळेस घडत चाललेल्या असतात, बऱ्याच वेळा त्याला ज्यूस देणं, बऱ्याच वेळा त्याला आंब्याचा ज्यूसही येणं, ते आयुर्वेदिकचा ज्यूसही देणं असं काही चालू झालेलं असतं त्या ग्रीष्माचं त्या शेरॉनबरोबर. तोही पित असतो, त्याला वाटत असतं की किती माझी काळजी करते किंवा माझ्यावर खूप काही लक्ष देत असते, कारण त्याला काय व्याधी असतात, तर त्याचे हातपाय दुखणं किंवा सांधे दुखणं असं काही त्याला ते वेदना असतात, म्हणून ती त्याच्यावर उपाय म्हणून ती ज्यूस त्याला पाजत असते. तोही खुश होत असतो की ग्रीष्मा माझ्यावर किती लक्ष देते, माझी किती काळजी करते म्हणून. मग आता ह्या घडामोडी घडत असतानाच आता तारीख येते 14 ऑक्टोबर 2022. आता त्या दिवशी काय होतं, ग्रीष्मा काय करते, आता तिच्या घरी तर कोण नसतं, आईवडील बाहेर गेलेले असतात, मग ते एकटीच घरी असते. मग आता एकटी घरी आहे म्हटल्यानंतर ते सरळ ते ह्याला फोन लावते, कोणाला, शेरॉनला, आणि त्याला काय सांगते, हे बघ म्हणते, आता माझे आईवडील तर काही घरी नाहीत, मी एकटीच घरी आहे, तर तू ये आपण गप्पा छप्पा मारत बस, म्हणजे वेळही चांगला जाईल आपला. तोही ठीक आहे म्हणतो, मग तोही तिच्या घरी जातो. आता घरी गेल्यानंतर ते नेहमीप्रमाणे
त्याला ते आयुर्वेदिकचं ज्यूस आणून देते. मग ते ज्यूस तोही खुशीने पितो, चला आपली खूप काळजी करते लक्ष देते म्हणून तोही खुशीने पितो ज्यूस. आता ज्यूस पिल्यानंतर काही वेळातच त्याला काय होतं, एक चक्कर यायला सुरू होते, मळमळ करत असतं, थोडासा तो म्हणजे डिस्टर्ब होतो, असं काय होतं. मग तो काय म्हणतो तिला की म्हणतो, ग्रीष्मा माझी तब्येत थोडीशी डाऊन झालेली आहे, मला थोडंसं बरं वाटत नाही, तर मी आता घरी निघतो म्हणून. ती म्हणते ठीक आहे चालेल, तब्येत ठीक नाही तर जा म्हणते आता घरी. मग आता तो घरी जात असतो, घरी जात जात त्याला काही उलट्याही होतात, एक दोन वेळा उलट्या होतात. मग घरी गेल्यानंतर त्याची आई त्याला विचारते, काय झालेलं आहे तुला, काय म्हणजे का असं का झालेलं आहे, एकदम तुझा चेहराही पडलेला. तो सांगतो की आई मला एक दोन तीन वेळा उलट्याही झालेल्या आहेत आणि घरीसुद्धा उलट्या होतात त्याला. मग त्याची आई काय करते, ताबडतोब तिथल्या जवळच्या दवाखान्यामध्ये त्याला घेऊन जाते. मग तिथं गेल्यानंतर डॉक्टर त्याला तपासतात वगैरे, ते सांगतात की काही झालेलं नाही, खाण्यामधून काहीतरी झालं असेल म्हणून ते त्याला गोळ्या वगैरे देतात आणि म्हणतात तुला बरं वाटेल आता. मग आता तो घरी येतो. आता मग आता दिवस जातो 14 दिवस येतो 15. आता 15 आल्यानंतर त्याची तब्येत काही नीट होत नाही, त्याला 14 होतं उलट्या होणं किंवा मळमळ होणं. मग त्याच्या आईला वाटतं काही नाही, आपण त्या डॉक्टरकडे गेलतो पण त्याचा काय याच्यावर व्यवस्थित इलाज त्यांनी केलेला नाही. म्हणून ती काय करते, आता चांगल्या डॉक्टरकडे नेते. आता चांगल्या डॉक्टरकडे नेल्यानंतर डॉक्टरला सांगते की ह्याला कालपासून असं होतं आहे, आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेलतो पण त्यांचा काही इलाज व्यवस्थित झाला नाही, तुम्ही तरी चांगलं त्याला औषध वगैरे द्या म्हणून. मग आता ते डॉक्टर काय करतात, ते म्हणतात एक काम करूया आपण, मी तर औषध देतो पण त्याच्या आधी याचा आपण ब्लड टेस्ट करूया, बघूया त्याच्यामध्ये जर काही निघलं तर मग आपल्याला चांगला उपचार करता येईल. ठीक आहे म्हणतात. मग त्याचं ब्लड वगैरे घेतात डॉक्टर, ब्लड टेस्ट करतात, ब्लडचा रिपोर्टही लगेच ताबडतोब देतात. तर त्याच्यामध्ये काही नसतं, सर्व काही क्लिअर असतं, सर्व काही व्यवस्थित असतं. मग आता ते काय म्हणतात, सर्व काही व्यवस्थित आहे तर तुम्हाला जे गोळ्या देतो ते खा म्हणजे बरं वाटेल. मग त्या गोळ्या घेऊन ते घरी जातात. मग आता दिवस येतो 16 म्हणजे 16 ऑक्टोबर 2022. मग आता त्या दिवशी काय होतं, परत त्या शिरॉनला परत काही बरोबर वाटत नाही, परत ते उलट्या येणं किंवा काय असं तब्येत त्याची परत ठीक होत नाही तर बिघडलेलीच असते. मग तो दिवशी तो तसाच घालवतात, त्यांना वाटतं की चला डॉक्टरने तर गोळ्या औषध दिलेलं आहे ते खाल्ल्यानंतर बरं वाटेल म्हणून ते काय त्या दिवशी परत जात नाही दाखवण. मग आता 17 येतो, 17 येते, 17 त्याला जास्तच व्हायला सुरू होतं. मग परत ते त्याच डॉक्टरकडे जातात, ज्या डॉक्टरनी ब्लड टेस्ट केलेलं आहे त्या डॉक्टरांकडे जातात. त्यांना म्हणतात की साहेब तुम्ही जे काही गोळ्या दिल्या होत्या त्यांनी तर काही बरोबर वाटलेलं नाही किंवा तब्येत काही ठीक नाही झालेली. मग डॉक्टर म्हणतात ठीक आहे, म्हणतात एक काम करूया आपण, परत एकदा याचं ब्लड टेस्ट करूया. आणि ज्या त्या दिवशी जेवढं काय टेस्ट केलं त्याच्यापेक्षा आता 2-3 टेस्ट आपण जास्त आणखीन करून बघूया, त्याच्यामध्ये कळेल नक्की काय प्रॉब्लेम आहे, नक्की काय होतं यार म्हणून. ते ठीक आहे म्हणतात. मग आता ते काय करतात, डॉक्टर त्याचे ब्लड वगैरे घेतात, टेस्ट करतात. टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट ज्यावेळेस येतो त्या रिपोर्टमध्ये काय दिसतं डॉक्टरांना, की याच्या रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. मग आता हा बदल बघून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतं की आता परवाच तर हा आला होता 15, आज तर 17 आहे, मध्ये आता 24-48 तासाचा कालावधी गेलेला आहे आणि एवढ्या कालावधीमध्ये याच्या रक्तामध्ये एवढं कसे काय चेंजेस होऊ शकतात, म्हणजे नक्की याला काय झालेलं आहे, काय होतं याला. मग डॉक्टर त्याच्या आईला म्हणतात की याच्यावर आणखीन आपल्याला काहीतरी ट्रीटमेंट करावी लागणार आहे, याचे आणखीन टेस्ट करावं लागतील, याला आता ICU ॲडमिट करावं लागेल ताबडतोब. मग त्याची आई घाबरते, ठीक आहे म्हणते, काय असेल ते करा म्हणते, पण इलाज चांगला करा म्हणते. मग आता त्याला ICU ॲडमिट केल्यानंतर मग डॉक्टर काय त्याचे जे दुसरे टेस्ट आहेत ते टेस्टही करतात. मग आता टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांना त्या टेस्टमधून असं कळतं की याची जी किडनी आहे, याचं जे लिव्हर आहे, हे इन्फेक्टेड झालेले आहेत, डॅमेज व्हायला सुरू झालेले आहेत. मग डॉक्टर एवढं काय म्हणजे हे होऊन जातात, त्यांनाही कळत नाही की असं का होतं याला, याच्या रक्तामध्ये बदल झालेला आहे, याच्या किडनी आहे, याचं लिव्हर हे डॅमेज व्हायला सुरू झालेलं आहे, इन्फेक्टेड झालेलं आहे पूर्णपणे. पण डॉक्टर काय करतात, मग आता त्या दिशेने उपचार करायला सुरू करतात डॉक्टर, ताबडतोब उपचाराला सुरू करतात, बराच काय असा उपचार करतात. त्याच्यामध्ये जातात आता 8 कालावधी जातो. आता तारीख येते 25. आता 25 दिवस आल्यानंतर त्या दिवशी काय होतं, जे होऊन आहे ते होऊन जातं, त्या शेरॉनचा मृत्यू होतो. आता मृत्यू झाल्यानंतर ज्यावेळेस डॉक्टर त्याची तपासणी करतात की मृत्यू का झालेला आहे म्हणून, काय कारण आहे म्हणून, तर त्यांना तपासाय आणि ते असं कळतं की याचं हार्ट फेल झालेलं आहे, हार्ट अटॅकने याचा मृत्यू झालेला आहे म्हणून. मग हार्ट अटॅक का आलेला आहे, कारण त्याची जी लिव्हर आहे, त्याचं जी किडनी आहे, त्या पूर्णपणे निकामी झाल्या होत्या, फेल झाल्या होत्या, आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याला अटॅक आलेला आहे, त्या अटॅकमध्ये त्याचा जीव गेलेला आहे, असं काही डॉक्टर त्याचं निदान करतात. मग आता हे सर्व झाल्यानंतर मग आता ह्याची फॅमिली खूप हातभल होते, खूप आक्रोश करते, रडारडी करते. यांना असं वाटतं की हा कधीही आजारी पडला नव्हता आणि अचानक ह्या आमच्या एवढ्या तरुण मुलाला अचानक असं का झालेलं आहे, कशामुळं झालेलं आहे.
पण आता त्यांना काही सुचतही नाही, काही बोलताही येत नाही, म्हणून ते काय करतात, ठीक आहे म्हणतात, आता मग आता त्याचा पोस्टमार्टम 26 तारखेला त्याचा पोस्टमार्टम होतो. पोस्टमार्टम झाल्यानंतर त्याची जी बॉडी त्यांच्या घरच्यांच्या सुपूर्द करतात, मग ते अंत्यविधी काय जे काय सोपस्कार उरकायचे ते उरकून घेतात. आता ह्या सर्व गोष्टी घडामोडी झाल्यानंतर मग आता 26 तारखेला तर पोस्टमार्टम झालेला आहे. मग आता ह्यांच्या घरच्यांना तोपर्यंत काय वाटतं, सगळ्यां म्हणजे तिथं जेवढे काही नातेवाईक आहे त्यांचे घरचे, त्या ग्रीष्माच्या घरचे, यांना वाटत असतं की चला नैसर्गिक मृत्यू झालेला आहे, अटॅकने मृत्यू झालेला आहे, अचानक अटॅक आलेला आणि त्याच्यामुळे त्याचा जीव गेलेला आहे, असं काय सर्वांचं समज झालेला असतो. पण आता तारीख येते 29. आता 29 ऑक्टोबरला काय होतं, ज्यावेळेस पोस्टमार्टमचा रिपोर्ट येतो आणि तो रिपोर्ट येतो सरळ कुणाकडं, तर त्यांच्या आईवडिलांकडं डॉक्टर रिपोर्ट देतात आणि डॉक्टर म्हणतात की हे बघा, म्हणतात ह्या रिपोर्टमध्ये असं आलेलं आहे की त्याच्या शरीरामध्ये आम्हाला पॉइझन सापडलेलं आहे आणि त्या पॉइझनमुळंच त्याचा जीव गेलेला आहे आणि जे काही त्याचे ऑर्गन वगैरे निकामी झाले होते ते त्या पॉइझनमुळं झाले होते आणि त्याच्यामुळं त्याच्या रक्तामध्येही बदल झाला होता, म्हणूनच त्या म्हणजे ते निकामी झाल्यामुळंच त्याचा परिणाम म्हणून त्याला अटॅक आलेला आणि त्याच्यामुळे त्याचा जीव गेलेला आहे, असं डॉक्टर त्यांना सर्व काही सांगतात क्लिअर. मग आता यांच्याकडं तर आता पुरावा आलेला आहे, मग आता हे काय करतात, त्याचे आईवडील सरळ पोलीस चौकी काढतात, पोलिसांकडे जातात आणि पोलिसांना सांगतात की बघा साहेब, आम्हाला कुठंतरी डाऊट होता की आमचा एवढा तरुणा मुलगा, चांगला निरोगी मुलगा, अचानक त्याला अटॅक होतो, अचानक कसा काय मरतो, कुठंतरी आम्हाला डाऊट होता आणि बघा आता आमचा डाऊट खरा झालेला आहे. मग पोलीस बघतात, रिपोर्ट घेतात, बघतात तर त्या रिपोर्टमध्ये पोलिसांनाही जे समजायचं पोलीस समजून जातात, याला पॉइझन दिलेला आहे म्हणून, कुणीतरी याला पॉइझन खाऊ घातलेला आहे म्हणून. पण ते पॉइझन कसं असतं, ज्यावेळेस डॉक्टर आता पोलीस सखोल डॉक्टरांकडे चौकशी करतात त्यावेळेस डॉक्टर त्यांना सांगतात की हे स्लो पॉइझन होतं, अचानक एकदमच नाही दिलेलं हे पॉइझन, एकदम जर दिलं असतं तर माणूस एकदमच गेला असता, पण हा तीळ तीळ मरत म्हणजे तीळ तीळ करून हा मेलेला आहे, म्हणजे हळूहळू हळूहळू पॉइझनचा त्याच्यावर असर झालेला आहे. मग आता पोलीस त्याच्या आईवडिलांना चौकशीला बोलवतात, त्यांच्याकडे सखोल चौकशी करतात की तुम्हाला काही कोणावर डाऊट आहे का, कुणी असं केलं असेल किंवा काय. त्यावेळेस मग त्याची जी आई आहे ती सांगायला सुरू करते पोलिसांना, ती म्हणते की साहेब म्हणते आता माझा जो मुलगा आहे शेरॉन हा त्याची जी मैत्रीण आहे गिरीशमा म्हणून तिच्याकडे नेहमी जायचा आणि तिच्याकडे ज्यावेळेस जाईल त्यावेळेस ती त्याला आयुर्वेदिक ज्यूस प्यायला देत होती आणि का प्यायला द्यायची तर माझ्या मुलाची जी सांधी दुखी जी हातपाय दुखायचे त्याच्या दुखण्यावर त्या वेदनेवर उपाय म्हणून ती वेदना कमी होईल म्हणून ती ज्यूस त्याला द्यायची असं तिचं म्हणणं होतं. आणि ज्यावेळेस तो ते ज्यूस प्यायचा त्यावेळेस त्याला उलट्या होणं, चक्रा येणं, तब्येत बिघडणं असं काय होत असायचं त्याला. पण आम्ही ज्यावेळेस आता त्याला तिला विचारलं, माझ्या छोट्या म्हणजे याच्या लहान भावानेही तिला विचारलं की तुम्ही माझ्या भावाला कसला ज्यूस देत आहे, तो ज्यूस पिल्यानंतर त्याचा पूर्ण दिवस खराब जातो, त्याला मळमळी होणं, उलट्या येणं, चक्रा येणं असं काय होत असतं, हे काय प्रकार आहे. तर तिने आम्हाला व्हॉट्सॲपवर अक्षरशः त्या ज्यूसच्या बाटलीचा फोटोही पाठवला होता, त्या म्हणजे आयुर्वेदिकच्या बॉटलचा, की बघा हे आयुर्वेदिक आहे आणि हेच मी त्याला देत असते, असं काही समजू नका माझ्याबद्दल, मी त्याचा फायदा म्हणजे फायदा होईल म्हणूनच देते, कारण त्याला वेदना होत असतात, हातपाय दुखत असतात, सांधे दुखत असतात, ते कमी होईल म्हणून मी देते, असं तिने आम्हाला उत्तर दिलं होतं. आम्ही तिला आम्हाला म्हणजे तिने असं समजावून सांगितलं होतं. आम्हालाही वाटलं चला ठीक आहे, त्याची काळजी करते, त्याची मैत्रीण नाही म्हणून देत असेल म्हणून आम्हाला आम्ही तेवढं काही मनावर घेतलं नव्हतं. पण हे नंतर एवढं काय असं वाढून बसलेलं, आम्हाला तिच्यावरच कुठंतरी संशय आहे म्हणून असे सरळ सरळ सांगतात. मग आता पोलीस काय करतात, त्या गिरीशमाला ताब्यात घेतात, मग तिच्याकडे चौकशी करायला सुरू करतात. ज्यावेळेस तिच्याकडे चौकशी करतात त्यावेळेस पहिल्यांदा ती उडवळीचे उत्तर देते, पहिल्यांदा ताकास तूर लागू देत नाही, वेगळंच काहीतरी सांगत असते, मी नाही बाबा तसं काय केलेलं किंवा मी देत होते ज्यूस, ज्यूस आणूनही ते आयुर्वेदिकची बॉटल आणूनही पोलिसांना दाखवते. मग आता पहिल्यांदा तर पोलीस सोडून देतात, मग दुसऱ्यांदाही पोलीस चौकशीला बोलवतात, दुसऱ्यांदाही तसंच ती काहीतरी वेगवेगळं सांगत असते, पोलिसांची दिशाभूल करत असते. पण हे जे आहेत कोण शेरॉनचे आईवडील हे ठाम असतात की हिच्यापासूनच काहीतरी झालेलं आहे माझ्या मुलाचं, तुम्ही तिला शिकारा म्हणून, तुम्ही तिला असं सोडू नका म्हणून. मग आता दुसऱ्यांदा पोलीस एवढंही करत आहे, तिसऱ्यांदा ज्यावेळेस पोलीस तिला चौकशीला बोलवतात त्यावेळेस पोलीस काय करतात, तिला सरळ सरळ म्हणतात हे बघ जे काय आहे ते खरं सांग, आम्हाला पोलिसी खाक्या दाखवायला लावू नकोस, एकदा जर आम्ही तुला पोलिसी खाक्या दाखवला तर मारही पडेल आणि तुला बोलावं तर लागणारच आहे, मग पोपटासारखं बोलशील, मग बघ काय करायचं आहे. मग त्यावेळेस ती एवढी काय घाबरून जाते, मग ती पोलिसांना सांगायला सुरू करते की साहेब त्याला मीच मारलं आहे, तीळ तीळ मारलं मी त्याला, रोज रोज थोडं थोडं मारत होते मी. तर पोलीस विचारतात का त्याला मारलेलं आहे, का रोज रोज थोडं थोडं मारलेलं आहे, कसं तू म्हणजे काय करत होती नेमकं. तर मग ती सांगते की साहेब बघा आता कसं आहे, म्हणते मी तुम्हाला सर्व सांगते आता काय झालेलं आहे. ते सांगते की ज्यावेळेस माझं लग्न ठरलं आता मला तो इंडियन म्हणजे आर्मीमध्ये जो मुलगा होता तो खूप आवडला होता मला, त्यालाही मी खूप आवडले होते.
पण पंडितने आमचं माझी ज्यावेळेस कुंडली बघितली त्यावेळेस पंडितने मला सांगितलं की तुझं जर पहिलं लग्न झालं तर काही महिन्यामध्येच तुझा नवरा हा मरून जाईल. मग त्याच्यावर उपाय आता त्याच्यावर तोडगा म्हणून त्यांनी परत दुसरी गोष्ट काय सांगितली पंडितने आम्हाला की पहिलाच लग्नाच्या वेळेस तुझा नवरा मरून जाईल, पहिला नवरा, दुसरा नवरा मरणार नाही, काही होणार नाही, सुखी समाधानी तुमचं आयुष्य सर्व काही जाईल म्हणून. मग मी त्याच्यावर आता उपाय म्हणून बळीचा बकरा बनवायचा कोणाला, तर मी ह्याला बनवला, कोणाला, शेरॉनला, शेरॉन राजला बळीचा बकरा बनवतो. तो तर पहिला माझा मित्रच होता, पण नंतर मी त्याच्याबरोबर अशी काय मैत्री वाढवली की त्या मैत्रीचं रूपांतर मी प्रेमामध्ये केलं. कसल्या प्रेमामध्ये, त्याच्याकडून तरी खरं असेल पण माझ्याकडून सगळं काही खोटं नाटं होतं. मग त्याला प्रेमामध्ये असा काही गुरफटून घेतला मी आणि त्याला म्हणजे राजी केलं. कशासाठी? तर लग्न करण्यासाठी माझ्याबरोबर. म्हणजे मला असं कुठंतरी वाटत होतं की याच्याबरोबर जर माझं लग्न झालं तर याचा काही महिन्यामध्ये जीव जाईल, दोन चार महिन्यामध्ये हा मरून जाईल पंडितनी सांगितल्याप्रमाणे. मग एकदा का हा मरून गेला की माझा रस्ता मोकळा आहे त्या मिल्ट्रीमनबरोबर लग्न करण्यासाठी, म्हणजे आवडत्या मुलाबरोबर लग्न करण्यासाठी. असं काय माझा पूर्ण प्लॅन होता. पण त्याप्रमाणे आम्ही लग्नही केलं, घरात कोणी नसताना आम्ही गपचूप लग्न केलं, मंदिरात जाऊन चुपचाप लग्न केलं आम्ही, एकामेकाच्या गळ्यात हार वगैरे घातले, असं काही केलं. माझ्याकडून सर्व ते खोटं नाटं होतं, पण त्याच्या तो बिचारा खरंच समजत होता, कोण, शेरॉन. मग आता मी त्याला एवढं काय प्रेम करत होते, खोटं नाटं प्रेम करत होते, खोटा खोटा जीव लावत होते, कारण त्यांनी ते ज्यूस प्यावं म्हणून, आयुर्वेदिक ज्यूस जे आहे ज्यावेळेस मी त्याला दिलं त्यावेळेस त्यांनी प्यावं, त्याच्यामागचं एकच कारण होतं, तेच कारण होतं फक्त. आणि तोही मला एवढा काही जीव लावत होता, त्याला वाटत होतं की मी त्याच्यावर जीव वळून टाकते, तसा तोही माझ्यावर जीव वळून टाकायला सुरू केलं. तर त्यांनी खरं होतं त्याचं प्रेम, त्याला याच्यामागचं कसलंही षडयंत्राचा कसलाही त्याला म्हणजे माहिती नव्हती. हिने हिच्यामागं खूप मोठं षडयंत्र आहे किंवा हिने खूप मोठा प्लॅन केलेला आहे, आपण हिच्या बळीचा बकरा आहे म्हणून. मग आता त्याप्रमाणे मी ज्यावेळेस त्याला ते आयुर्वेदिक ज्यूस प्यायला देईल त्याच्यामध्ये मी काय करायचे, थोडं थोडं पॉइझन टाकायचे, नेहमी पॉइझन टाकायचे. ज्यावेळेस तो मला भेटेल त्यावेळेस मी त्याला ज्यूस प्यायला द्यायचे, त्याच्यामध्ये पॉइझन टाकून द्यायचे आयुर्वेदिकमध्ये, आणि तो ते प्यायचा. आणि ते प्यायल्यानंतर त्याला एक दोन तासानंतर ते उलट्या होणं, चक्रा येणं, दिवस पूर्ण खराब झालं, बेचैनी होणं, असं काय होत असायचं. आता ह्या गोष्टी जवळजवळ 7 महिन्यापूर्वी चालू होत्या. मग याचा असर अंमल व्हायला सुरू कधी झालं, असर व्हायला तर 14 ऑक्टोबरच्या दिवशी त्याच्यावर असर करायला सुरू झाल्या. मग 14ची तारीख गेली, 15ची गेली, 16ची गेली, 17ची गेली, मग तो दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला आणि मग 25 तारखेला त्याचा जीव गेलेला आहे. आणि त्याचं जर पोस्टमार्टम नसतं झालं तर हे सर्व काही उघडकीस आलं नसतं आणि मला हा खून पचला असता आणि माझं लग्न त्या आर्मीबरोबर झालं असतं. आणि सर्व माझ्या म्हणण्याप्रमाणेच आत्तापर्यंत झालं होतं, पण एका पोस्टमार्टममुळे माझं सगळं काही बिंगो उघडं पडलेलं आहे. तर ठीक आहे म्हणतात पोलीस. मग म्हणतात आता हे सर्व तू लग्न करण्यासाठी त्या पंडितने काहीतरी तुला सांगितल्या, भाकडकथा सांगितल्या म्हणून हे पाऊल उचलायचं. पण पोलीस म्हणतात अरे आज जग कुठं चाललेलं आहे, एक विश्वासघातकात जगाने पदार्पण केलेलं आहे. तू BA ची आहेस विद्यार्थिनी, MA ची विद्यार्थिनी आहेस, इंग्लिशमध्ये लिटरेचर केलेलं आहेस तू, आणि तरी तू अशा कुठल्याही गप्पा गोष्टींना तू जर बळी पडली असशील तर मग तुला काय म्हणायचं? तुला मूर्ख म्हणावं का शहाणं म्हणावं का सुशिक्षित म्हणावं का म्हणजे वेड म्हणावं मूर्ख म्हणावं असं काय पोलीस तिला म्हणतात. म्हणतात तुझ्या कोणी ह्या अपेक्षा नव्हत्या, तुझ्या शिक्षणाचा काय उपयोग आहे म्हणतात. अरे अडाणी माणूस पण ह्या गोष्टी करणार नाही, तेवढ्या वाईट गोष्टी तू केलेल्या आहेस आणि त्याही विचार करून करून केलेला आहेस. तू एकच विचार करायचा होता, हा पंडित त्याच्या पोटापाण्याचा बंदोबस्त करतो आहे, काहीतरी तुला सांगतो आहे, त्याचं त्याला दुकान चालवायचं आहे, आणि तूही त्याच्या फालतू गोष्टीं गप्पांवर विश्वास ठेवलास आणि जे नाही ते करून बसलीस, आज एवढी शिकलेली आहेस, काय उपयोग आहे तुझ्या शिक्षणाचा? आज जेलमध्ये जाऊन संपलं आहे तुझं शिक्षण, जेलमध्ये जाण्यासाठी शिक्षण घेतलं होतंस का? असं बरंच काय पुरुष तिला हे करतात. मग तिला एवढा काय पश्चाताप, तेही आत्महत्या करायचा कुठंतरी प्रयत्न करते, तिथलंच काहीतरी म्हणजे फिनेल वगैरे पिण्याचा प्रयत्न करते, पण ते काही यशस्वी होत नाही. तर त्याची रवानगी शेवटी पोलीस जेलमध्येच करून टाकतात आणि केसचा उलगडा हा असा होतो. तर मित्रांनो, ही होती आजची स्टोरी. आपल्याला कशी वाटली, कशी नाही ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन प्रेस करायलाही विसरू नका. तर आपण परत उद्या दुसऱ्या आणखीन एका स्टोरीमध्ये भेटूया 7:30. तोपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि तोपर्यंत धन्यवाद.